नमस्कार मित्रांनो माझं नाव करण आणि मी स्वागत करतो आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल फुटटेकमध्ये तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे वॉटर हार्डनेस इट्स टाईप्स अँड क्लासिफिकेशन म्हणजे आजच्या आपण आपल्या टॉपिकमध्ये बघणार आहोत की वॉटर हार्डनेस म्हणजे काय वॉटर हार्डनेसचे किती टाईप्स आहेत आणि हार्डनेसनुसार आपण वॉटरला कसं क्लासिफाय करतो म्हणजे किती हार्डनेस असल्यावर आपण त्या वॉटरला काय म्हणतो ते आज आपण आजच्या आपल्या टॉपिकमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर चला तर मग चालू करूया आजच्या आपल्या टॉपिकला तर सर्वात पहिले बघूया वॉटर हार्डनेसची डेफिनेशन काय आहे बघा तिथं दिलेली आहे द सिंपल डेफिनेशन ऑफ वॉटर हार्डनेस इज द अमाऊंट ऑफ डिझॉल्व्ह कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इन वॉटर म्हणजे आपल्या पाण्यामध्ये किती प्रमाणात कॅल्शियम अँड मॅग्नेशियम डिझॉल आहे तेच एका टाईपचं म्हणजे तेच वॉटर हार्डनेस म्हणजे वॉटर हार्डनेस काही वेगळी गोष्ट नाही आहे तर आपल्या पाण्यामध्ये कॅल्शियम अँड मॅग्नेशियम किती प्रमाणात डिझॉल आहे याला आपण का म्हणतो वॉटर हार्डनेस आणि वॉटर हार्डनेस आपण फूड इंडस्ट्रीमध्ये का मेजर करतो कुठलं पण पाणी जर आपण फूड इंडस्ट्रीमध्ये यूज करतो तर खूप इम्पॉर्टंट आहे की त्याची वॉटर हार्डनेस मेजर करतो किंवा डिटेक्ट करतो का तर खाली त्यांनी एक दोन पॉईंट्स दिलेले आहेत ते जर तुम्हाला कळाले तर तुम्हाला बेसिकली कळून जाईल की आपण वॉटर हार्डनेस का मेजर करतो फूड इंडस्ट्रीमध्ये तर पहिला पॉईंट काय वेन हार्ड वॉटर इज हिटेड सच ॲज इन होम वॉटर हिटर सॉलिड डिपॉझिट्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट कॅन फॉर्म याचा अर्थ काय होतो की ज आपण घरी आपल्या सगळ्यांच्या घरी हिटर असतं पाणी गरम करण्यासाठी बेसिकली सगळ्यांच्या जा घरीचं असतं तर एका ठराविक वेळानंतर काय होतं की आपलं जे हीटर आहे त्याच्यावरती एक लेअर फॉर्म होतो तर तो लेअर कशाचा असतो तो, तो काही वेगळं नसतं ते वॉटर हाडण्याचाच असतं आणि तो जो लेअर असतो तो असतो कॅल्शियम कार्बोनेटचा तर हा लेअर फॉर्म झाल्यामुळं आपल्या जे वॉटर हीटर आहे त्याच्यावर काय इम्पॅक्ट होतो तर नेक्स्ट पॉईंट काय तो बघा दिस स्केल कॅन रिड्यूस द लाईफ ऑफ इक्विपमेंट रेज द कॉस्ट ऑफ हिटिंग द वॉटर लोअर द एफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रिक वॉटर हिटर अँड क्लॉक द पाईप म्हणजे जो हा लेअर फॉर्म होतो आपल्या हिटरवर त्या लेअरचा त्या हिटरवर काय प्रॉब प्रभाव होतो तर त्या हिटरची जी लाईफ आहे म्हणजे जेवढे वेळी ते हिटर चालायचं आहे त्याची लाईफ कमी होते नंतर जे कॉस्ट लागणार आहे ते म्हणजे जो टाईम आहे वॉटर हिट करण्यासाठी तो जास्त होणार आहे परत जी इलेक्ट्रिसिटी आपल्याला लागणार आहे ती जास्त होणार आहे याच्यामुळे काय होणार की जी इफिशियन्सी आहे आपल्या हिटरची ती कमी होणार आहे आणि फायनली जे पाईप आपण यूज करतोय ते क्लॉग होणार आहे यामुळे फूड इंडस्ट्रीमध्ये आपण हा जास्त हार्ड वॉटर यूज करत नाही कारण की आपली इक्विपमेंटची लाईफ कमी होऊ शकते त्या इक्विपमेंटची इफिशियन्सी कमी होऊ शकते आणि जे पाईप्स आपण यूज करतोय ते क्लॉग होऊ शकतात आणि लास्ट पॉईंट आहे युनिटबद्दल वॉटर हार्डनेसचा तर वॉटर हार्डनेस आपण कशामध्ये मेजर करतो बेसिकली जास्त वेळेस मिलीग्राम पर लिटर ॲज अ कॅल्शियम कार्बोनेट हा युनिट तुम्हाला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे वॉटर हार्डनेसचं युनिट काय आहे मिलीग्राम पर लिटर कॅल्शियम कार्बोनेट नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ वॉटर हार्डनेस म्हणजे वॉटर हार्डनेस किती टाईपचा आहे तर बेसिकली दोनच टाईपचा वॉटर हार्डनेस आहे एक आहे टेम्परी हार्डनेस आणि दुसरा आहे परमनंट हार्डनेस तर टेम्पररी हार्डनेस म्हणजे काय आणि परमनंट हार्डनेस म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहोत तर चालू करूया टेम्पररी हार्डनेसपासून तर पहिला पॉईंट आहे टेम्पररी हार्डनेस इज अ टाईप ऑफ वॉटर हार्डनेस कॉज बाय प्रेझन्स ऑफ डिझॉल्व्ह बाय कार्बोनेट्स म्हणजे जी आपली टेम्पररी हार्डनेस आहे ती बेसिकली कशामुळे असते तर डिझॉल्व बाय कार्बोनेट्स म्हणजे आपल्या पाण्यामध्ये जे डिझॉल्ड बाय कार्बोनेट्स आहे त्यांच्यामुळे जी हार्डनेस असती ती कुठली हार्डनेस असती टेम्परी आणि ते बायकार्बोनेट्स म्हणजे कशाचे कॅल्शियम बायकार्बोनेट किंवा मॅग्नेशियम बायकार्बोनेट म्हणजे कॅल्शियम बायकार्बोनेट अँड मॅग्नेशियम बायकार्बोनेटमुळे जी हार्डनेस असते आपल्या पाण्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो बेसिकली टेम्पररी हार्डनेस किंवा टेम्पररी वॉटर हार्डनेस नेक्स्ट पॉईंट आहे दिस टेम्पररी हार्डनेस कॅन बी रिड्यूस आयदर बाय बॉइलिंग द वॉटर म्हणजे जी आपली टेम्पररी हार्डनेस आहे त्याला आपण नुसतं बॉईल करून पण काढू शकतो म्हणजे बॉईलिंग केलं तरी आपल्या पाण्यामधली टेम्पररी हार्डनेस इलिमिनेट होते किंवा अल्सो बाय ॲडिंग ऑफ लाईम थ्रू द प्रोसेस ऑफ लाईम सॉपनिंग किंवा आपण लाईम म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड पण आपल्या पाण्यामध्ये ॲड करू शकतो ज्याच्यामुळे आपली जी टेम्पररी हार्डनेस आहे ती पाण्यामधून इलिमिनेट होईल आणि टेम्पररी हार्डनेस बेसिकली कशामुळे बाय बायकार्बोनेट्स कशाचे बायकार्बोनेट्स कॅल्शियम बायकार्बोनेट आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट तर चालू करूया परमनंट हार्डनेसपासून तर परमनंट हार्डनेसचा पहिला पॉईंट आहे परमनंट हार्डनेस इज युजली कॉज बाय प्रेझन्स ऑफ कॅल्शियम सल्फेट ऑर कॅल्शियम क्लोराईड अँड मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम क्लोराईड इन वॉटर म्हणजे आपल्या पाण्यामध्ये जर कॅल्शियम सल्फेट कॅल्शियम क्लोराइड किंवा मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम क्लोराईड जर आपल्या पाण्यामध्ये अवेलेबल असेल तर ती जी हार्डनेस आहे पाण्याची ती परमनंट हार्डनेस असते म्हणजे बेसिकली सल्फेट्स आणि क्लोराइड्स जर पाण्यामध्ये अवेलेबल असेल कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमचे तर त्या हार्डनेसला आपण परमनंट हार्डनेस म्हणतो नेक्स्ट पॉईंट काय परमनंट हार्डनेस इज जनरली डिफिकल्ट टू रिमूव्ह बाय बॉइलिंग म्हणजे जी आपली परमनंट हार्डनेस आहे तिला आपण नुसती बॉइलिंग करून काढू शकत नाही किंवा ते खूप डिफिकल्ट आहे बॉइलिंग करून काढण्यासाठी नेक्स्ट पॉईंट काय आयन्स कॉजिंग परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर कॅन बी रिमूव्ह यूजिंग वॉटर सॉफ्टनर ऑर आयन एक्सचेंज कॉलम म्हणजे जर आपल्याला परमनंट हार्डनेस आपल्या पाण्यामध्ये आणि त्या पाण्याला जर आपल्याला सॉफ्ट करायचं आहे तर त्यासाठी एक तर आपल्याला वॉटर सॉफ्टनर जे बेसिकली इंडस्ट्रीयल लेवलला यूज होतं किंवा आयन एक्सचेंज कॉलम हे यूज करावं लागतील आपल्या पाण्याला सॉफ्ट करण्यासाठी किंवा त्यातून परमनंट हार्डनेस काढण्यासाठी तर काय एक्झाम्पल आहे वॉटर सॉफ्टनर किंवा आयन एक्सचेंज कॉलम तुम्हाला यूज करावं लागेल परमनंट हार्डनेस काढण्यासाठी आणि परमनंट हार्डनेस बेसिकली कशामुळे असती एक तर कॅल्शियम सल्फेट किंवा कॅल्शियम क्लोराईड ऑर मॅग्नेशियम सल्फेट ऑर मॅग्नेशियम क्लोराईड आता बघूया क्लासिफिकेशन ऑफ वॉटर ऑन हार्डनेस म्हणजे आपल्या पाण्यामध्ये किती हार्डनेस अवेलेबल आहे त्यानुसार आपण आपल्या वॉटरला कसं म्हणू शकतो किंवा त्या वॉटरला आपण काय म्हणू शकतो तर सर्वात पहिले आहे झिरो टू सिक्स्टी मिलीग्राम पर लिटर कॅल्शियम कार्बोनेट इज क्लासिफाईड ॲज सॉफ्ट वॉटर म्हणजे जर आपल्या पाण्यामध्ये झिरो ते साठ मिलीग्राम पर लिटर कॅल्शियम कार्बोनेट मी तुम्हाला सांगितलं होतं मिलीग्राम पर लिटर कॅल्शियम कार्बोनेट हे वॉटर हार्डनेसचं युनिट आहे तर जर एवढ्या प्रमाणात जर आपल्या पाण्यामध्ये हार्डनेस असेल किती झिरो टू सिक्स्टी तर त्याला अशा पाण्याला आपण सॉफ्ट म्हणू शकतो नेक्स्ट आहे सिक्स्टी वन टू वन ट्वेंटी मिलीग्राम पर लिटर कॅल्शियम कार्बोनेट इज क्लासिफाईड ॲज मॉडरेट हार्ड वॉटर म्हणजे जर आपल्या पाण्यामध्ये एकसठ ते एकशे वीस मिलीग्राम पर लिटर कॅल कॅल्शियम कार्बोनेट एवढी हार्डनेस असन याच्यामध्ये हार्डनेस असन तर अशा पाण्याला आपण काय म्हणू शकतो मॉडरेटली हार्ड नेक्स्ट आहे वन ट्वेंटी वन टू वन एटी मिलीग्राम पर लिटर कॅल्शियम कार्बोनेट इज क्लासिफाईड ॲज हार्ड म्हणजे जर आपलं पाणी आणि त्याची हार्डनेस वन ट्वेंटी वन टू वन एटी मिलीग्राम पर लिटर कॅल्शियम कार्बोनेट याच्यामध्ये येते तर अशा पाण्याला आपण काय म्हणू शकतो हार्ड म्हणतो नेक्स्ट आहे मोर दॅन वन एटी मिलीग्राम पर लिटर कॅल कॅल्शियम कार्बोनेट इज क्लासिफाइड ॲज व्हेरी हार्ड म्हणजे जर एकशे ऐंशी मिलीग्राम पर लिटर कॅल्शियम कार्बोनेटपेक्षा पण जास्त जर आपल्या पाण्यामध्ये हार्डनेस असेल तर त्याला आपण काय म्हणतो व्हेरी हार्ड म्हणजे झिरो ते साठ सॉफ्ट एकसठ ते एकशे वीस मॉडरेट हार्ड एकशे एकवीस ते एकशे ऐंशी हार्ड आणि एकशे ऐंशीच्या वरती गेलं तर व्हेरी हार्ड तर होप सो सगळ्यांना कळालं असेल की वॉटर हार्डनेस म्हणजे काय किती टाईपचे वॉटर हार्डनेस असते आणि क्लासिफिकेशन ऑफ वॉटर ऑन बेसिस ऑफ हार्डनेस म्हणजे आपल्या पाण्यामध्ये किती हार्डनेस आहे त्यानुसार आपण आपल्या पाण्याला कसं क्लासिफाई केलं पाहिजे किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो हे सर्वांना कळलं असेल ॲज अ फूड टेक्नॉलॉजीज किंवा ॲज अ फूड प्रोफेशनल किंवा फूड इंडस्ट्रीमधल्या कुठल्या पण माणसाला हे माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव वा, वाटला असेल तर याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया अजून एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत करण मोगल सायनिंग ऑफ जय हिंद जय महाराष्ट्र